पार्था जयाचिया ठाई, विषमतेची वार्ता नाही, रिपू मित्रा दोही सरिसा पाडू। पंतांचं साहित्य वेगळं आणि संतांचं साहित्य वेगळं, ही सगळी एकमेकामध्ये घुसाघूस झाल्यामुळे बहुजन आपण भ्रमिष्ठ झालो। पंतांचं कळेना आणि संतांचं कळेना। ज्यांचं सांगणं, ज्यांचं बोलणं, ज्यांचं लिहिणं मनुष्य मेल्यावर त्याचं काय होईल, तो स्वर्गात जाईल का मोक्षात जाईल का मुक्तीत जाईल का वैकुंठात जाईल, हे सगळं कल्पनेच्या जगामध्ये नेणारं काल्पनिक, खोटं पण बळत रेटून खरं केलेलं, त्याचा जगण्याशी काहीच उपयोग नसलेलं मोक्ष मुक्ती स्वर्ग वैकुंठ यज्ञ होम हवन करा, मेलेल्या माणसाला शांती मिळाली पाहिजे म्हणून कुठे नाशिकला जा, नारायण नागबली करा, बामणाला दान करा, सोन्याचे नाग दान करा वगैरे, हे जे सगळं जे आहे हे सगळं भ्रामक, इंग्रजीमध्ये असं म्हणतात दॅट्स रॉंग फिलॉसॉफी, खोटं। समाजाच्या जगण्याशी जीवनाशी सूत्रामयी संबंध नाही असं जे आहे त्याला पंतांचं लिखाण म्हणतात। आणि जगत असताना कसं जगावं, कसं जगावं आणि कसं मरावं, की मेल्यानंतर तुमच्या माघारी तुमच्याविषयी तुमच्यासाठी लोकांना हुरहुर लागावी, मुलांना बाळांना लेकींना सुनांना पत्नीला नातेवाईकांना सर्वांना हुरहुर वाटावी, अशा प्रकारचं जगणं त्याचं मरणं गोड होतो, हे जे सांगतात त्यांना संत असे म्हणतात। म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या भाग्याने आपण संतभूमीत आहोत, पंतभूमीत नाही। उत्तर हिंदुस्तान, झारखंड, उत्तराखंड तिकडं हे माहीतच नाही, कसं जगायचं माहीत नाही, मर्डर करा, मारामारी करा, दंगली करा, अत्याचार करा, व्यभिचार करा, बलात्कार करा, काय करायचे ते करा, ब्राह्मण दान द्या, ख्रिश्चन असेल तर पादरीला दान द्या, मुस्लिम असेल तर मौलानाला दान द्या, धम्म दान द्या, धर्म दान द्या, तुमचा माणूस मेलेला किती पापी असला तरी तो पुण्यवान होऊन तो काय असेल त्या देवाकडे जाईल, असं भूलथापीचं आणि फसवणुकीचं सांगणारं जगात आहे। आणि त्याचं लोण आता गेल्या 10 वर्षापासून इथपर्यंत यायला लागलंय आता, पण त्या भूलथापांना बळी न पडण्यासाठी ही जी कॉम्रेड मंडळी जी आहेत, निसर्गवासी हिलोकवासी रावसाहेब दादा कॉम्रेड रावसाहेब शेटे ही या तालुक्याचं भूषण असलेली मंडळी, त्यांनी समाजाला भ्रमिष्ठ करण्याचा प्रयत्न केला नाही। जे कोणी अंधश्रद्धेमध्ये अडकले असतील, भ्रमिष्ठ झाले असतील, त्यांना भ्रमातून मुक्त करणारे हे लोक, म्हणून कॉम्रेड मार्क्सवादी लोक। तुमचं दारिद्र्य नष्ट व्हावं, तुम्हाला दारिद्र्य नष्ट झाल्याशिवाय सुख मिळणार नाही,
म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्न उराशी बाळगणारी जी जी कोणी माणसं होती त्याच्यामध्ये रावसाहेब शेटे एक अग्रेसर मनुष्य होता, व्यक्ती होती, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणून त्यांनी पहिली सुरुवात आपल्या घरापासून केली. आपल्या मुली, आपली मुलं, आपल्या नाती, मुलाच्या मुली, मुलीची मुलं, हे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकलेली माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला तुकाराम महाराज वारकरी असे म्हणतात. शिकलेले सभ्य आणि सुसंस्कृत माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा तथागत गौतम बुद्ध त्यांना संघ असे म्हणतात. म्हणून शिकलेल्या माणसांना कोणी घाबरवणार नाही, शिकलेल्या सुसंस्कृत माणसाला कोणी भ्रमिष्ठ करणार नाही की अरे तुमचा माणूस मेला शांती करा, यज्ञ करा, होम करा, हवन करा, दान करा, नाशिकला जा. पण या ज्यांना तर्क करता येतो की जो मनुष्य आयुष्यभर शांततेने जगला आणि लोकांनासुद्धा शांततेने जगवलं, ज्याने आयुष्यात निष्कलंक जीवन जगलं, विषमतेचा कुठेही लवलेश नसणारं आयुष्य जे आहे ते मरण्यापूर्वीच आयुष्यभर शांत असेल, ते मरताना अशांत कसं राहील? मेल्यावर तडफडल कसं? मेल्यावर आत्मा असेल त्याच्यामध्ये तर तो आत्मा अनंतात विलीन होतो. जीवात्मा म्हणतात त्याला, तो अनंतात विलीन होतो आणि निर्जीव शरीर आहे ते जाळून टाकलं जातं. जे एकदा जळालं आणि आत्मा आत्म्यात विश या आत्मा म्हणजे काय? पंचप्राणाचं कडं असतं, कडं पंचप्राण. प्राण म्हणजे प्राण म्हणजे प्राणवायू. तो प्राणवायू कुठून येतो? जमिनीतून येतो का? प्राणवायू कुठून येतो? वृक्षातून येतो. बरोबर आहे ना? मग त्या प्राणवायूला, ऑक्सिजनला पाच प्रकारची नावं आहेत. एक व्यान, उदान, प्राण, समान आणि आपान. आपण वायू म्हणजे काय? आपण म्हणजे ऑक्सिजनच, फक्त त्याचं नाव. तो बिंबिस्थानामध्ये असतो म्हणून त्याचं नाव आपण. बिंबीच्या खाली चार बोटं. तो आपण वायू काय करतो? खालेल्या अन्नाचं पचन झाल्यानंतर अन्नरस इंद्रियांपर्यंत पोहोचतो आणि उरलेलं जे निर्माल्य आहे ते प्रेशर, वाऱ्याचं काम काय? प्रेशर देणं. प्रेशर देऊनच आपण जगतो ना, आपल्या हृदयाला. म्हणून वाऱ्याचं काम काय? तर प्रेशर देऊन विष्ठा बाहेर ढकलून देणं. हे जो प्राणवायू करतो, ऑक्सिजन करतो, त्याला आपान वायू असे म्हणतात. एक वायू तो बिंबिस्थानामध्ये असतो त्याला समान वायू म्हणतात. तो समान वायू का म्हणायचं? त्याला ऑक्सिजनच आहे तो, पण तो बिंबिस्थानात गेल्यावर तो काय करतो? खालेल्या अन्नाचा जो अन्नरस तयार होतो तो अन्नरस आपल्या इंद्रियांना, जसं ऊसाला पाण्याद्वारे आपण व्हिटॅमिन्स आता अलीकडे खतं टाकतो ना पाण्यातून, तसं तो अन्नरस रक्तवाहिन्यांच्याद्वारे आपल्या बोटांना, नाकांना, ओठांना जो त्वचेला दिसतो आहे ना सौंदर्य, तो त्या अन्नरसानं प्राप्त होतो. तो परमात्मा अर्थात प्राणवायू. या अक्का.
आपल्याला हात आहे, पाय आहे, तोंड आहे, नाक आहे, तरी आपण जगू शकत नाही. भाकरीशिवाय 10-12 दिवस जगू शकतो ना बाई, ताई, दिदे? पाण्याशिवाय काय दिवस जगू शकतो? बरोबर आहे. मला सांगा बरं, एक सेकंद भर पण आपण कशाशिवाय जगू शकत नाही, सांगा बरं, मोठ्याने बोला. हा म्हणजे वारा आहे की नाही? वाऱ्याशिवाय एक क्षणभरही जगू शकत नाही. त्या वाऱ्याला पाय आहे का? नाही. हात आहे का? नाही. तोंड आहे का? नाही. दृश्य आहे का अदृश्य आहे? तर अदृश्य आहे. आपण दृश्य आहे पण आपण परावलंबी आहे ना. हात आहे, पाय आहे, सगळं आहे पण परावलंबी आहे ना आपण. काय मंडळी, बरोबर आहे की नाही? किती रगील माणूस असू द्या, किती दांडगा असू द्या, किती रानटे असू द्या, पण एक सेकंद भर जर, एक दोन मिनिट जरी वाऱ्यानं, जगातल्या वाऱ्यानं संप केला, तर किती रानटी माणूस असू द्या, तो निश्चित पडून जाईल. मग त्याच्या नाकातून, नाकामध्ये कापूस घातला जातो. मग मला सांगा, जर वाऱ्याला हातपाय असले, आपल्या नाकात जातो कधी, येतो कधी, जातो कधी, येतो कधी, कळतो का आपल्याला? आता आपण इथे मी बोलतोय पण चालूच आहे माझा श्वासोश्वास, का बंद आहे का तो? का असं म्हटलं की मी, हे वाऱ्या जरा थांब, मला बोलू दे आणि मग ये, तुझं काम चालू कर. तर माझंच काम चालू होईल तिकडं, नदीकडं. म्हणून आपल्या, आपल्याला जगवणारी जी शक्ती आहे तीच मुसलमानाला जगवते, तीच हिंदूला जगवते, तीच ख्रिश्चनाला जगवते, ती म्हशीला, गाईला, कुत्र्याला, पशुला, मांजराला, सगळ्यांनाच प्राणवायू लागतो. जनावरं झोपल्यावर त्यांचा आवाजसुद्धा माणसासारखाच घोरल्यासारखा येतो. म्हणजे जनावरंही घोरतात, म्हणजे झोपेत श्वासोश्वास चालूच असतो. तुम्ही झोपले तरी जो झोपत नाही, म्हणून त्याला म्हणतात निर्गुण निर्विकार परमात्मा. हे बाकीचे देव जे आहेत, हे देव दलालांनी निर्माण केलेत, त्याचा आणि आपला काही संबंध नाही. एखादा दगड, दगडाचा देव तुमच्या कल्याणासाठी घरी आला का बोलवायला तुम्हाला? चला बाबा, तुमचे ते कोणत्या मोदीने का कोणी तुम्हाला 15 का काय, 1000 का काय टाकले ते मिळाले नाही, चला मी येतो, असं म्हणला का एखादा देवळातला देव? देवळं तुम्ही बांधली, देव तुम्ही बसवले, रंग तुम्ही दिले, डोळे तुम्ही काढले, तरी बाया म्हणतात, देवा माझ्या पोराचा डोळा जरा बारीक झाला आहे, तुला मी चांदीचा डोळा वाहील, पण माझ्या पोराचा डोळा नीट हो दे. देव कोणी बसवला आहे? तुम्हीच. आणि पाया कोण पडते परत त्याच्यात? तुम्हीच. पण तुम्ही असा कधी विचार केला का की मी मरेपर्यंत जो जिवंत आहे तो ज्याच्यामुळे आहे तो वारा आहे. आपण त्या कचकच झाडं तोडतो, चाल तुझ्या झाडामुळं मला वसवा झाला आहे, मी तोडून टाकणार. अरे पण झाड तोडतो म्हणजेच तू काय करतो? अरे झाड म्हणजे परमेश्वराचं राहण्याचं ठिकाण आहे. आपल्या नाकात येतो आणि जातो, येताना जिवंत असतो, जाताना मरून जातो. कोण? प्राणवायू. बरोबर आहे का पोरीनं? तुम्हाला माहीत असेल ना, येताना काय असतो तो? ऑक्सिजन. पण जाताना काय असतो? कार्बन डायऑक्साईड. म्हणून तुम्हाला म्हटलं पुढे बसा. हे इंद्राच्या, चंद्राच्या, ब्रह्मदेवाच्या गोष्टी ऐकणाऱ्याला हे नाही परवडायचं, म्हणून म्हटलं तुम्ही बसा. का तुम्ही कॉम्रेडच्या लेखी बाळी आहात. म्हणून परमात्मा जो आहे तो अवघ्या चराचरात, कणा कणात भरून उरलेला आहे. त्या गवळणी म्हणतात, कह पगडारू देख आणे र देखा तो सब वहीने घेरा. आपल्याजवळ तरी कधी कधी रुसारुशी असते. काही दिवस आपण लय प्रेम करतो, लय पागळ येतो, नंतर म्हणतात मी एका घरी गेलो होतो,
तर तिथं दोन तीन बायांची कालवण आली होती बरं का, कोड्याशी, कोड्यास कळतं ना, दोन तीन बायांची, बाबा माया जावाचं कोड्यास खाऊन बघा लई चांगलं करते. नंतर दोन तीन महिन्याने परत गेलो, म्हटलं ताई तुमच्या जाव्याचं कालवण लई चांगलं असतं, आज नाही आलं. म्हणजे तिचं नाव नका घेऊ माझ्या पुढं. अगं तीन महिन्यापूर्वी तर वाढलं होतं ना, आता काय झालं, आता नाव नका घेऊ तिचं, मला बी पी वाढवते. म्हणजे आम्ही तरी कधी कधी प्रेम करतो, कधी रुसतो, कधी रागावतो, पण वारा कधी रागवला का हो? तो म्हटला का, ही बाई लई खट्याळे, ही लई बांडकोर रे, हिच्या नाकात जायचंच नाही. नाही म्हणत तो, येतो जातो, येतो जातो, तो परत अनंतात विलीन होतो आणि पवित्र होऊन परत रक्ताभिसरण करण्यासाठी आणि आम्हाला जिवंत ठेवण्यासाठी जो परत येतो तो परमात्मा, त्याची आम्ही कधी आठवण नाही करत. बलते सलते खंडीभर देव आमच्या बोकांडी बसवलेत, त्याचं जागरण घाल, त्याला मुरुळे आण, वाघ यान, त्यांना अंडी आण, त्यांना दारू दे, नाचू दे खांगळांग 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 घरापुढ. म्हणजे आपलं म्हणून इथे महाराष्ट्रामध्ये वारकरी परंपरा निर्माण झाली, प्रबोधनाची परंपरा. रंडी चंडी शक्ती मद्य मांस भक्षिती ऐसे कैसे तुमचे देव, असं धाडस करणारा तुकाराम या महाराष्ट्रात निर्माण झाला. म्हणून आम्ही वारकरी संप्रदायाच्या कुशीला जे जे जगणारे लोक ते बघा सगळे सुखी आहेत. टी वाय शिंद्यांचं घराणं, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या सुना, त्यांच्या लेकी, त्यांची नातवंड, रावसाहेबांचं घराणं सुखी का आहे. अनावश्यक खर्च टळला पाहिजे आणि अत्यावश्यकाचं महत्त्व कळालं पाहिजे. आपलं घर पंढरपूर आहे हे संतांनी आम्हाला सांगितलं. कशाला जाता दूर, कशाला जाता दूर, सगळ्याजणी म्हणाल का, दादांच्या स्मरणार्थ आपण थोडं भजन पण करू ना. कशाला जाता दूर, कशाला जाता दूर, सगळ्याजणी म्हटलं तर आणखी आवाज चांगला येईल. काही काही बायांना अहंकारलंय, मी एवढी श्रेष्ठ आहे मी कशी म्हणू, आणि काही येडपटच आहेत, काही कळतच नाही, काय म्हणतील, तोंड तर हलवा अशा. जरा बरं वाटलं मला, दादांनी सांगितले रडू नका, मी सुखानं गेलोय, स्वतःच्या कर्तबगारीने मोठे झाले, स्वयं कर्तबगारीने मोठे झाले, उंच झाले, सुशिक्षित होते, नाजूक आणि सुंदर होते. मी आता 2 महिन्यापूर्वीच माझी भेट झाली होती, म्हटलं दादा काय आमच्यापेक्षा चिकणे व तुम्ही, असं म्हटलं मी लाडाने, माझ्या पाठीवरून हात फिरवला असा, माझ्या गालावून हात फिरवला, तुमची तब्येत बरी आहे का, म्हटलं का बा, म्हटले भाऊ गेल्यापासून, म्हटलं भाऊ गेल्यापासून माझे लय वनवास आहेत, म्हटलं टी वाय शिंदे नाहीत तर माझं संसार बघायलाच कोणी नाही. अशा आमच्या खूप गप्पा झाल्या, खूप गुड पर्सनॅलिटी, सौंदर्याची खान म्हणजे रावसाहेब शेटे. वृद्धापकाळापर्यंत आपली त्वचा कशी ठेवायची, आपलं सौंदर्य कसं ठेवायचं, आपलं शरीर कसं ठेवायचं, आपली बुद्धी चांगली पाहिजे, याच्यासाठी काय काय करावा लागतो त्याला परमार्थ म्हणतात. तो परमार्थ त्यांच्या अंगी होता. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती ही दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम, हे सगळं त्यांच्याकडे होतं. तेज क्षमा धृतीही शौचम अद्रोहो, अद्रोहो म्हणजे अद्रोह मधला अ काढला आता काय राहिला, द्रोह. द्रोह म्हणजे काय माहिती आहे ना, आपल्याकडे सहज म्हणतात ना, अहो विनाकारणच ती माझा द्रोह करते हो, थोडी बामणी भाषा आहे, पण द्रोह म्हणजे माहिती आहे ना, उगीच माझ्याशी क्रॉसिंग राहतात, उगीच माझ्याशी क्रॉसिंग राहतात, काही आमचं भांडण नाही, तंटा नाही, बांधावून नाही, कशावून नाही, पण उगच त्यांना आमचं देखवत नाही आमचं वैभव. म्हणून दरिद्री माणसाची कधी मैत्री करू नये. जे कष्ट काबाड कष्ट करतात ते गरीब जरी असले तरी श्रीमंत असतात.
पण काबाड न कष्ट करणं, कष्ट न करता जे आईत खाऊ असतात ते मैत्री तर करतात, पण मैत्री केल्यानंतर मनात जळत राहतात. याचंच चांगलं कसं माझं नाही, अरे पण तू आईत खाऊ ये ना, आईत खाऊन लांडग्याचा भाऊ, तुला काम नको, तुला कष्ट नको, तुला उद्योग नको, तुला डोकं नाही, तुला भलतीकडे डोकं आहे, असत्य वागणे, परत रव्यावर अभिलाषा करणे, खोटं बोलणे, चोरी करणे, निंदा करणे, द्रोह करणे, दंभ करणे, उन्मत्तपणाने राहणे. मनुष्य कसा आहे माहिती का, अशा माणसाची संगत केली का माझ्या बहिणींनो, आपण जरी जो सुखी असलो तरी असल्या मूर्खांच्या संगतीमुळे आपण पण दुःखी होतो ना, बरोबर आहे की नाही. म्हणून कबीर महाराज म्हणतात, संगत संतन की करले, संगत संतन की करले, ए संगत संतन की करले, जन्म का सार्थक कचु करले, जन्म का सार्थक कचु करले. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीप्रमाणे सांगतो, आपण का जन्माला आलो आहे, आपल्याला बुद्धी आहे, आपल्याला भाव व्यक्त करता येतात, येतात की नाही. आता इथं सगळ्या कुत्र्या गाव कुत्र्या गोळा केल्या असत्या, खंडोबो कळतात ना, कुत्रं गोळा केलं असतं, मांजरी गोळा केल्या असत्या, आणल्या असत्या टेम्पोत भरून, पण त्या बसल्या असत्या गाव इथं, ते गेल्या असते कचरा गोळा करायला असतात, काय काय घाण कुठं कुठं पडली, मग इथे माणसंच का बसली ती येऊन. कारण आम्हाला भाव व्यक्त करता येतो, आपल्या वडिलांविषयी जे भाव व्यक्त करतात ते आपल्या कानांना ऐकायला मिळतं, तर आपल्या हृदयाला आपलं हृदय द्रवित होतं की माझे वडील एवढे चांगले होते. वाबळे महाराज सांगतात, म्हणजे वाबळे महाराजांना पण माहिती आहेत माझे वडील कसे होते. म्हणून जगण्याचं शिकवणारा पंथ म्हणजे वारकरी संप्रदाय. तुम्ही जन्मभर शांत जगा, नास्ति बुद्धी रयुक्तस्य नचा युक्तस्य भावना, नचा भावयतः शांति रशांतस्य कुतः सुखम. गीतेमध्ये म्हटलंय, नास्ति बुद्धी नचा युक्तस्य भावना नचा भावयतः शांति. चित्ताची एकाग्रता झाल्यावर बुद्धी स्थिर होते, बुद्धी स्थिर झाल्यावर तिच्यामध्ये असलेला कचरा कचरा कळतो का. काम कोण करतं, बुद्धीच करते ना, आपल्याकडून कोण करून घेतं, बुद्धीचं ऑर्डर देते ना मनाला. आपले हात आपले पाय काय लगेच आंब्याजवळ नाही गेले, बुद्धीनं काम सांगितलं मनाला, मनानं काम सांगितलं डोळ्याला, ए डोळ्या दोघांनाही काम सांगतो नाही तर थनकविल, मन सांगतंय. मग मनाने सांगते बघ त्या झाडाला बघ की आता मग भला मोठा पिवळा पिवळा धमुक आंबा लागलाय, मग पाहिलं कोणी, महिला सगळ्याजणी बोला डोळ्याने, बरोबर आहे डोळ्याने पाहिलं, पण तेवढ्यावर थांबलं का बघून, हे पाय निघाले तिथपर्यंत. ऑर्डर कोणी केली, मनाने, चलो चला तुम्हाला काम लागलं चला, निघाले पाय आंब्यापर्यंत गेले, बरोबर आहे. पण पायाला कोणी पाठवलं, मनाने, मनाला कोणी सांगितलं, बुद्धीने, बरोबर आहे. पाय तिथपर्यंत गेले, मग पाय तिथपर्यंत गेलो डोळे पाहत होते, मन सांगत होतं डोळ्या नीट डोळे भरून बघ, डोळे भरून बघ, ते डोळे भरून बघत होतं मन डोळे. मग मनाने आणखी कोणाला काम सांगितलं असेल सांगा बरं, हाताला, बरोबर आहे. आणि ते आंबे लोंबले होते खाली, त्याने त्या आंबा तोडायचा आणि गप्पा गप्पा पिळायचा, असं गप्पा गप्पा गप्पा
आंबं खाय, 12 आंबं खाले त्याचे, माघाचे आंबे. आणि आंब्यावाला मालक आला, याचं हे रंगलं होतो कशात, मन रंगले चोखला कोणी, जिभेने, आहे ना. आणि तर तोंडात धरला का तिने, मग तो कुठं गेला, पोटात गेला. म्हणजे पायला कोणी, डोळ्याने केलं कोण, तिथे नेलं कोणी, पायाने, बरोबर आहे. तोडला कोणी, हाताने. खाला कोणी, तोंडाने. चव कोणी घेतली का मावशे, जिभेनी. वा लय हुशारी बाई, जिभेनी चव घेतली. पण तिने इथं धरून ठेवली का ती चव, त्याचा फुगाराचा फुगारा आंब्याचा रस तो गिळला, म्हणजे पोटात गेला, बरोबर आहे. पण मागून आंब्याचा मालक आला भलं मोठं दांडकं घेऊन, याला माहीतच नाही येव पि चाललंय पिळायचं काम, कोया चाटायचं काम. मागून असा मोठा दांडक्यावाला आला आणि दोन चार दांडकी घातली. कुठं घातली असतील, पाठीत. पाठीचा काही दोष आहे का हो, मार कोणी खाला. मग आता मला सांगा, आंबा सगळ्याजणी बोला, तुमच्या रावसाहेबांच्या स्मरणार्थ कमीत कमी एवढा दृष्टांत तरी तुमच्या सोपा लक्षात राहील. आ बुद्धीने मनाला काम सांगितलं, मनाने डोळ्याला काम सांगितलं. आंबा कोणी पाहिला, मोठ्याने बोला, डोळ्याने. आंब्यापर्यंत कोण गेलं, हो अशा हात लावलेल्या. तुम्ही तो काय भाई, आमच्याच काय ॲडजस्टच होत नाही, तुम्ही इंग्रजी बोलू का, मग जरा स्मर आमच्या. बरं माझं नेमकं असं वाईट स्वभाव आहे, ज्याचं लक्ष नाही का त्याच्यावर माझं लक्ष जात आहे, हो ना. ज्याला याचं काही घेणंच नाही त्यांना, आम्ही सगळे श्रीमंत आहोत, सगळे मस्त काचेच्या बंगल्यात, आम्हाला याचं घेणं काय पडलं आहे. अरे बाबा, याचंच घेणं आहे शेवटी तुम्हाला. परमार्थ शेवट कामाला येतो. कोणीच आपल्याशी जेव्हा म्हातारपणीमध्ये सपी सपिकतील, दाताडं पडतील ना, तेव्हा सुना म्हणतात, सासूबाई बाहेर बसा, सासू अशी पाहते मला बाहेर बसायला सांगते का, हे मी तर केलं सगळं, मी तर केलं सगळं, मी तर केलं, हे वाट्या मी चाललं नाही, या वाट्या फोडू नको ना, तू बाहेर बस, आपोआप बसावं लागते. मग कामाला येतं हे, नुसतं श्वासाने फक्त डोळे झाकायचे आणि काहीच करायचं नाही. वारा येतो जातो त्याचं तो काम करतोय, आपण फक्त त्याच्यावर लक्ष द्यायचं. किती छान आहे की नाही. खंडोबाला जाय नकोन, मुरळीला जाय नकोन, वाघ्याला जाय नकोन, या देवळात गेली आणि त्या देवळात गेली आणि इथं तांदूळ वाहिले. दगडादुगडांना कशाला तांदूळ वाहता, तेवढे तांदूळ एखाद्या शाळेला मदत द्या, अरे ते शाळेतले पोरं भाताने वरण खातील. काही काही ते यज्ञच घालायला लागलेत आता परत. यज्ञ संस्कृतीच्या विरोधात तर लढाई होती वारकरी संप्रदायाची. भाऊ, हे ब्राह्मण लोक शेतकऱ्याला घाबरवून ठेवलं होतं ना यांनी, की तुमच्या मेलेल्या बापाची शांती नाही म्हणून तुम्हाला सुख नाही. अहो, आमच्या सुना भांडतात हो, सासू सुनांचं रोज भांडणं होतं हो. मग ब्राह्मणाकडं गेलं तर ब्राह्मण सांगतील तुम्हाला यज्ञ करावा लागतो आहे. तेव्हा मोठे यज्ञ करायचे, साधे नव्हते. गावातली जनावरं कोणत्याही शेतकऱ्याच्या गोठात तो भट सांगल ते जनावरं आणावं लागायचं. अरे गरीब माणसं म्हणायचे, अरे आमच्याकडं पैसे नाहीत, आमचा बैल नेऊ नका, आमची गाय नेऊ नका. पण हे सांगेल त्याचे बैलं सोडून आणायचे आपल्यातलेच लोक, तेव्हा दलाल लोक. आणि ते कापून यज्ञात जाळायचे, भाजायचे, आणि त्यातलं काळीज आहे ना काळीज, बामण खायला न्यायचे आणि आपल्याला बरगाड्या वाटायचे. म्हणून ज्ञानोबरांचं मन द्रवित झालं, अरे हा शेतकरी समाज आहे म्हणून हा देश आहे. शेती वाचवण्यासाठी जनावरं वाचली पाहिजेत. या यज्ञामुळे हजारो जनावरं जळाली जातात. म्हणून सोपं प्रमाण सांगू का नामदेवराय, सोपं एकदम ज्ञानेश्वर माऊलींचं, सगळ्याजणी म्हणा बरं का. योग याग विधी येणे नो ये सिद्धी,
नसल येतं तोंड हालून त्या जात्यावरच्या बायकाच्या करतात, तसं नुसतं तेवढं तर करा. नसल येत तर तुमचं कसं झालं आहे शिकलेल्या बाया, कधी नाही बघन डोळं वासून बघ. पण हरिपाठात केवढं तत्वज्ञान मांडलं आहे एका वाक्यात. योग याग, याग म्हणजे यज्ञ, योग याग विधी येणे नो ए सिद्धी. योग याग विधी येणे नो ए सिद्धी. योगानं जपानं तपानं ध्यानानं यज्ञानं काहीच प्राप्त होणार नाही, तुमच्या संसारात दारिद्र्य येईल, असं सांगणारा जगातला एकमेव पहिला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पंथ देवाधर्माच्या कचाट्यात न अडकता खरा देव दाखवणारा, खरा देव म्हणजे वारा आहे. तोच आत्म्याच्या रूपानं पंचप्राणाच्या रूपानं आमच्या शरीरात आहेत. बाकी दगडी देव जे आहेत ते पुजाऱ्यांची सोय आणि शेतकऱ्यांची गैरसोय. या गैरसोयीतून समाज मुक्त व्हावा म्हणून क्रांतीची चळवळ 13व्या शतकात ज्याने उभी केली ते श्री संत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आहेत. यारे यारे अवघे जण हाक माय मराठीची, बंद खळाळा गळाळे साक्ष भीमेच्या पाण्याची. किती सोपं आहे रे मुलींना, तुम्हाला पण करता येईल. उठलं की झोपताना उठताना फक्त असं बसायचं, काहीच करायचं नाही. कोणता मंत्र नाही, त्याला नावच नाही हो. देवा नाही नाव, देवा नाही गाव. ज्याला नाव नाही, ज्याला गाव नाही, तो मरत नाही. मरणाराचं प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला जगवतो तो परमात्मा, फक्त वाऱ्याच्या रूपानं आहे. त्याचं फक्त स्मरण करायचं, आला गेला आला गेला. किती सोपं आहे हो. म्हणजे आम्हाला गुरु करा, कशाला गुरु करावं लागतोय, तुमचे तुम्ही गुरु व्हा. मन माझा गुरु, मन माझा तारू, मजशी आधारू मन माझे. कळलं का माझ्या बहिणींनो? म्हणून रावसाहेब शेटे एवढे सुंदर होते, त्यांची पर्सनॅलिटी किती देखणी होती. तो माणूस सांप्रदायिक होता पण कॉम्रेड होते ना ते, त्यामुळं ते पुरोगामी आणि सुधारणावादी होते. त्यांचा देव त्यांच्या जवळ होता. अयम आत्मा, वेदाची भाषा आहे बरं, अयम आत्मा, अयम आत्मा अहम ब्रह्मास्मी. आणि म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, वारकरी संप्रदाय आहे पण त्यातही आता घुसखोरी झाली. त्याच्यातही बुवा लोक यज्ञ सप्त्याच्या मांडवात यज्ञ घालायला लागले भ्रमिष्ठ लोकांना हाती धरून. अरे यज्ञ म्हणजे आपली नुकसान आहे. ओम हावणं त्यात नका करू होम हावण. कार्य उगीच जाळी तान, नाही स्वर्गात कोणाच राहण. जळाला की संपला गेला, फक्त त्याच्या स्मृती जाग्या ठेवून ते जसे वागले तसे आम्ही वागावं अशी आरशासारखी माणसं होती. आणि म्हणून त्यांच्यासाठी मी एकच म्हणेल, रावसाहेब शेटे म्हणजे काय? एक चंदनी सहाण, फक्त झिजत राहिले. 21 एकर जमीन कारखाना उभा करण्यासाठी अनेकांना जमिनी द्यायला लावल्या, त्यांच्या विश्वासावर लोकांनी दिल्या, स्वतःची जमीनसुद्धा कारखान्याला दिली. भाऊ बरोबर आहे ना? याला म्हणतात परमार्थ. आता त्या कारखान्याच्या जागेवर एखादा अंधश्रद्धाळू बोवाला असता आणि म्हणला असता, रावसाहेब शेटे आपण तिथे 10 एकरवर देवळं बांधू, देवळं देवळाने काही फळं दिली असती का काय आला? देवळाने पुजारी श्रीमंत झाले असते ना, आम्ही आजारी पडलो असतो पतसंस्थांच्या व्याजांनी. यात्रा करता करता ते
म्हणून तिथे कारखाना उभारला गेला, चार लोकांची पोटं भरू लागली. हा मार्क्सवाद आहे की लोकांना काम मिळालं पाहिजे हाताला, म्हणून कारखान्याला जमीन देणारे, पतसंस्थेचे डायरेक्टर असलेले, या गावचे पहिले सरपंच असलेले, किती पदं भूषवली पण निर्गुण निराकार आणि निरपेक्ष, काही न मागे कोणाशी, तुकोबारांच्या भाषेत बोलायचं ठरलं तर, काही न मागे कोणाशी, हो तोच आवड देवाशी, हो तोच आवड देवाशी, हो तोच आवड देवाशी. म्हणून लाचलुचपत न खाणारे पूर्वीचे हे सगळेच पुढारी आता नव्या पिढीत आलेत. इकडं पळा तिकडं पळा, इकडं पळा तिकडं पळा, पैशांसाठी लोक आपल्या लेकराचा विचार करायला तयार नाहीत. परत हा विषारी धर्म आपल्या देशात आला तर जगणं कठीण होईल भाऊ. धर्म डोक्यातून काढून टाकला पाहिजे. धर्म हे विष आहे, धर्म ही आफूची गोळी आहे. मग तो मुस्लिम धर्म असू, हिंदू धर्म असू, आणखी कोणते धर्म असू, तो धर्म फक्त बुद्ध धर्म असेल तर भंत्यांना श्रीमंत करतो, मुसलमान असेल तर मौलवी श्रीमंत होतात, हिंदू असेल तर पंडित श्रीमंत होतात. भाऊ ऐका जरा, पटतंय ना पण तुम्हाला, बरोबर आहे? धर्म ठराविक लोकांना श्रीमंत करतो आणि गरिबाला गरीब करतो. म्हणून धर्मापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे असं सांगणारा जगातला धाडसी संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. कर्म कर्म धर्म त्याचा, काय म्हटले बघा, कर्मच धर्म होतो, नाही तर हातात लाट, अरे धर्म खोत्रे मे है, काठ्या घ्या, लाठ्या घ्या, हत्यारं घ्या हातात, तरवारी घ्या, मारा मुसलमानांना, मारा हिंदूंना, अरे किती माणसं माराल. आणि धर्म काय काचचा गोटा आहे? धर्म काय कागद आहे? धर्म काय पत्र आहे तो मोडला आहे का काच आहे का ती फुटला आहे तो? जगाचं कल्याण ज्याच्यामध्ये होईल, जग सुखाने नांदेल, शांततेने नांदेल, स्त्रिया सुखानं जगल्या पाहिजे, त्यांचं चारित्र्य पावित्र्य राहिलं पाहिजे, अशी तरुण पिढी उद्या निर्माण झाली तर तोच खरा धर्म आहे. संत आम्हाला हा धर्म शिकवतात, कर्म हा धर्म आहे. मग त्या कर्मानं जगातल्या सगळ्या धर्माचे लोक सुखानं जगतील असं कर्म आम्हाला संप्रदाय शिकवतो. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. काय सुंदर आहे हो, भूतदया गाई पशुचे पाळण. नुसतं गायांचंच नाही, काही काही लोकांना नुसतं गायांचंच पडलं आहे. आम्ही गायी पाळतो, आम्ही गायी पाळतो, म्हशी काय कसाब्याला देता? तुकाराम महाराज म्हणतात झाले रामराज्य काय उणे आमाशी, बरोबर आहे बाबा. पुढे काय शब्द, पुढचा अभंग काय, तुकडा हा गायी म्हशी पण आहे ना. या पचकाळ्यांना नुसतं गायांचंच पडलं आहे, आम्ही गायांची शाळा काढले, अरे म्हशीची काढा की. अरे पशु पक्षी जगले पाहिजेत, भूत दया गाई पशुचे पाळणं, ताणेल्या जीवन वना माझी शांतिरूपी नोये. आता आमच्या दादांची सगळी मुलं, शांतराम शेठ नाही, दत्ता शेठ, गोरख शेठ, भागवत शेठ, हे सगळी लहान लहान पोरं होती. सुलाबाईंमुळे सगळे माझ्या प्रेमाचे, खूप सात्विक मुलं, मुली पण तेवढ्या सात्विक, या चौघी जणी मुली सात्विक, मुलं सात्विक, ही खरी श्रीमंती आहे रे. आम्ही करोडो रुपये कमवलेत, आमचे 10 बंगले आहेत. अरे पण 10 बंगले चढायला 10व्या माळ्यावर 10व्या पोराला वर चढता येतं आहे का? ते फूल पेलं आहे काय व भाऊ. म्हणे आम्ही बंगला बांधला आणि वाबळे महाराज बंगला बांधायला चला, बंगला बघायला चला. गेलो बाबा, आता ते कीर्तनाला गेलो ना, काही काही लई शायनिंग मारणारे लोक असतात, गावठी श्रीमंत वारकरी, एवढाल्या माळा, पण डोकं खराब. महाराज आज आपल्याकडे मुक्काम,
मुक्काम का करायचा माहिती का? त्यांनी बांधलेला बंगला बघायचा. आता गरम गरम पोहे येईन त्या पोह्यावर काजू काजू होते कोथंबीर असं घमघमीत वास त्याचा. ते मी तर भले पितळेभर खाले. आता खाल्यावर मी लाचार झालो ना त्याचं सारखं चालू. महाराज झोपत तरी म्हणे उठाय महाराज जागेच आहेस काय? म्हणलं हा जागाच आहे. ध्यानात आहे ना बंगला पाया जायचं? म्हणलं आहे ध्यानात भाऊ. सकाळी उठले आंघोळ बिंघोळ त्यांनी घासून घातली मला. काय होतं तुम्हाला सांगतो, संपत्ती कमवल्यावर तुम्ही कमवलेल्या संपत्तीचा समाधान तुमच्यात रक्ताच्या नातेवाईकांना नसतंय. म्हणून हे श्रीमंत लोक आमच्यासारख्याच्या पाठीमागं लागतात, कारण त्यांना माहिती हे द्वेष नाही करते ना त्यांच्या बंगल्याचा. आम्हाला काय द्वेष करायचं आहे? मी म्हटलं आजोबा तुम्ही तुमच्या भावशाच्या सख्या भावाला घ्या चुलत भावाला घ्या. नको 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 त्याला जळत त्यात म्हणून आमच्या मागं पळत त्यात. आता निघालो बंगला पाहिला पटकन सांगतो बरं का. पुढे म्हातार मी त्याच्या मागं त्याचं सारखंच महाराज पायाचं आहे बरं का. काय मोठ्याने बोला एकदा, पायाचं आहे बरं का बंगला. म्हातारी लई चांगली होती, खरी वारकरी होती. ती चौकटीला उभी राहिली अशी ते नाही का दार धरिलं दार वंटी आणि उभी राहिले चौकटी. ती चौकटीला हातून उभी राहिली बरं का. म्हणली महाराज वाबळे महाराज अहो हे म्हातारा रोज गांजा पियात याचं काय आकाल आहे का याला काही याचं काय म्हणावं धरितान. कुठं 2 किलोमीटर जात अहो सटकाल त्या बांधानी एवढा एवढा बांध रस्ता नाही तिथं बंगला बांधलाय आणि बांधला तर बांधला बंगला. म्हणा वाबळे महाराज काय पाहता त्या म्हाताऱ्याचा बंगला हो त्याला म्हणावं पोऱ्या निघाला का चांगला. कळलं असं ना तुम्हाला, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयांचा हरेक. हे बघा सगळे नातेवाईक प्रवचन ऐकायला बसलेत. हे सात्विक म्हणून सात्विक मुलामुलींचा जन्म होणं ही खरी श्रीमंती आहे. आणि ती सात्विक मुलांची श्रीमंती रावसाहेब शेट्यांना मिळाली. म्हणून रावसाहेब 85 वर्षाचे असतानासुद्धा एखाद्या लहान मुलासारखे दिसत होते. त्यांचं त्वचा त्यांचं रुपडं त्यांचा चेहरा असा सावळा सुंदर श्रीकृष्णासारखे दिसत होते. आम्ही आत्ता 2 महिन्यापूर्वीच भेटलो म्हणून आज मला रावसाहेबांच्याविषयी एवढंच म्हणावं असं वाटतं. रावसाहेब म्हणजे काय होते? रावसाहेब म्हणजे त्याग होता. रावसाहेब म्हणजे तरी प्रपंच होता. रावसाहेब म्हणायचे प्रपंच केला ह्या बाईंनी नर्मदा काय नर्मदाबाई. मी गावभर कामं केली दुनियेची पण माझा संसार माझ्या रखुमाईनं केला नर्मदाबाईनं केला. अशी पती आणि पत्नी विठ्ठल रखुमाईसारखी. अरे कशाला जाता दूर आणि तुझं घरच पंढरपूर. सारे दुनिया हिंडून आले म्हणे आम्ही नर्मदेला गेलो आणि परिक्रमा केली. ही घरी नर्मदा आहे तिला फेऱ्या मारा तिला नाहू घाला तिचं मन स्वच्छ ठेवा. आता पती नाहीत तिला दुःख होत आहे. तुम्ही तेवढंच काम हीच तुमची नर्मदेची प्रदक्षिणा. आम्ही अवंतीला गेलो ना आम्ही कामचीला गेलो ना काय केलं ना आमदेवराव नुसती भांडत बोलले जेवणावरून जेवण नव्हतं जेवण नव्हतं. त्या बोला महाराजच राहते तो जो नेतो ना एजंट दलाल असतो तो मधी तो लोकांचे पैसे खातो 25-25, 30-30 हजार रुपये. त्याच्या मग काही लोक जातात तीर्थाला. तीर्थयात्रेला जाणं सगळ्यात नीच लक्षण. जप ध्यान तप अनुष्ठान हे जे करणं म्हणजे द्वितीय अधम लक्षण. आणि चांगल्या प्रकारचा संसार करून चांगली मुलं मुली जन्माला घालणं आणि समाजामध्ये प्रियता मिळवणी हे सहज कर्म पवित्र लक्षण. पहिलं लक्षण सहज कर्म. काय भाऊ हे ग्रंथात लिहिले हो पण काय लोक काय सांगत नाहीत का ऐकत नाही हेच काय कळत नाही. जर एवढ्यांनी जर हे ऐकलं हे तीर्थयात्रेला जायला बंद झाले तर यांचे पैसे वाचतील किती. यांनी देवपूजा करायच्या बंद केल्या त्यांचे पैसे किती वाचतील. अरे हीच माझी देवपूजा आणि पाय तुझे पितृराजा पाय तुझे पितृराजा. बाप माझा पांडुरंग त्याच्या चरणी होईल दंग. माय बापे केवळ काशी हे माझे अभंग आहेत का हो. तुकोबरांनी एवढं लिहिले धैर्याने 450 वर्षापूर्वी हे लिहिले सगळं. तरी आपण आहेच आपलं घेतलं आहे नारळ चाललं आहे फोडायला घेतलं आहे शेंदुरण लावतो आहे मसुबाला.
म्हातारी म्हणली, भाऊ तू इंजिनियर झालाय आणि नोकरीला लागलाय बाबा, म्हसोबाच्या कृपेनं आपल्या जातीत गोखाडीला म्हसोबा आहे, त्याला शेंदूर लावली. हा शेंदूर लावायला गेला तर ते कुत्रं तिथं आगलेलं त्या देवावर. तो म्हटलं मम्मी अगं हं त्याच्यावर कुत्रं आगलंय. म्हणली बाळा आपला म्हसोबा आहे, पाहिलं का आपला म्हसोबा आहे. आणि सक्काच उलटा शेजारी राहतो, त्याच्यामध्ये गोठ दगडी दगडी लावून रस्ता केला आहे, इकडून तिकडं जायचं नाही आणि तिकडून इकडून जायचं. म्हणजे सक्क्या चुलत्याशी शत्रुत्वानं वागताय आणि दगडाला म्हसोबा शेंदूर करून त्याच्या आपला म्हसोबा आहे. आणि चुलता मेला त्याचं नाव नका घेऊ. अरे तुकोबाराय म्हणतात, पहिली आपली माणसांची माणुसकी ठेवा. माणसा माणसा कधी होशील माणूस. आणि म्हणून मी आता प्रवचनासाठी जी वव्य घेतली होती ती पार्था जयाची एठाई. सगळ्या पुरुषांनी म्हणा पार्था जयाची एठाई, विषमतेची वार्ता नाही. रिपू मित्रा दोही सरीसा पाडू. अर्जुना ज्याच्याजवळ एवढी सुद्धा विषमता नाही, शत्रूला सुद्धा जो भगवंत समजतो तो जो माणूस आहे ना तो माणूस नाही तो महापुरुष आहे. मुंगी आणि राव आमा सारकाची भाव, आमा सारकाची भाव, आमा सारकाची भाव. आणि म्हणून रावसाहेब शेटे म्हणजे एक चंदनाची सहाण होती, आयुष्यभर झिजली. एक चंदनी सहाण उभ आयुष्य झिजली, राव साहेबांची माझ्या प्राण ज्योत का विजली. हुर हुर वाट तुमचं वृद्धत्वाच जाण. बाप किती वर्ष असा वाटतो लेखींनो, आज खरा उदासपणा आला आहे, आपण दाखवत नाही पण उदासपणा आला आहे. दादांजवळ हट्ट होत होता, तो हट्ट आता कोणाकडं करायचा. म्हणून भाऊजयांनो, भाऊजाईचा शब्द काय माहिती का, भाऊजाई भाऊजाई भाऊजाई. आई वडिलांनंतर घराण्यामध्ये नंदांवर प्रेम करणारी आणि ननंदानं आनंद देणारी जी असते ती भाऊजाई असते. म्हणून या भाऊजया पण चांगल्या आहेत. पण सांगतो तुम्हाला, बाप गेला ना की लय वनवास येतो, म्हणजे मनाला दुःख वाटतं. माहेरी पण करमत नाही हो, माहेरी जर सासरीसुद्धा करमत नाही. सासरी जरी राहताना तर रोज दादांची आठवण येते, वडिलांची रोज आठवण. दा तरी वडिलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही लेकिन्नो तुम्हाला. कारण तुम्ही जेव्हा नांदायला निघाल्या तेव्हा तुमची आई नाही रडली हो, तुम्ही नांदायला निघाल्या तेव्हा रडले ते दादा. लेक नांदायाला जाती बाप पाहतो खिडकीतून, लाडकी हो मैना माझी हरण चालली कळपातून कळपातून. लेक नांदायाला जाती बाप पाहतो माडीतून, लाडक्या गया मैना माझ्या हरणी गेल्या झाडीतून. नवरीचा बाप हुंडा देताना नाही भ्याला, लाडकी माझी मैना हरण जाताना कोमेजला. हे बसलेत ना एवढे पण पुरुष, यांना विचारा तुम्हाला मुलगा आवडतो का मुलगी आवडती, त्यांच्या मुखातून आवाज येईल माझी मुलगी आवडते मला, कारण माझी मुलगी बुद्धिमान आहे, मुलगी नाकासमोर चालते, आपल्या बापाचं पावित्र्य जपते, पोरगा जपत नाही.
पोराला सळी श्रीमंती दिसते बापाची, उडान टप्पू, एखादा मुलगा चांगला निघतो, नाही तर पोरं पहा 17-18 वर्षाची पोरं एवढ्याल्या चड्ड्या घालून रातभर मोबाईल खेळतात, कुठं बसली गन कुठं बसली ग, पण पोरी नाहीत, पुरे अभ्यास करतात. आता ह्यांची मुलगी ही शेवटची मुलगी आहे ना दादांची, गुंजाळवाडीची, तिची मुलगी बघा बी फार्मसी झाली, पुण्याला जॉबला लागली. दादांनी सगळे नातेवाईक, सगळ्या पुरी नातवंड रांगेत लाईनीत उच्च शिक्षण झालेली पाहिली, खऱ्या अर्थानं त्यांचा मृत्यू सार्थकी झाला. पण तरी पण असं वाटतंच बाप पाहिजे होता अजून. म्हणून हुर हुर वाट दादा तुमचं वृद्धत्वाच जाण, तुमच्या कर्तबगारीच सर्वांना येईल ध्यान. या पुन्हा परतोणी जन्म नवीन घेऊणी, नातवांच्या मांडीवरी बाळ खेळेल अंगणी. तुमच्या राहिल्या स्वप्नांना, तसं स्वप्न काही राहिलंच नव्हतं पण तरी सुद्धा तुमच्या राहिल्या स्वप्नांना, मनात एकच बरोबर होती मी मरतोय जाणारच आहे, माझ्या लेकी वनवाशी झाल्या, माझ्या सुनांनी माझ्या लेकींवर प्रेम करावं, माझ्या सुनांनी माझ्या लेकींना बघावं, आल्या गेल्या त्यांचं माहेरवास करावा, फक्त एवढीच इच्छा त्यांची होती. म्हणून दादा तुमच्या राहिल्या स्वप्नांना या सुना लावतील जीव, राहा निवांत विठ्ठल चरणी श्रद्धांजलीचा भाव. श्रद्धांजली देता थर थर माझी काया, रे रे विठ्ठल चरणी दादा माझे देवराय, दादा माझे देवराय. असे एक चंदन गेलं, एक त्याग गेला, एक ज्ञान गेलं, वैराग्य गेलं, संसारातला साधू गेला, अशा एका महापुरुषाला आपणा सर्वांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. मरणार सर आकडबाजी करून जगण्यात काय मजा हो भाऊ, उगत टायर्ड जगायचे, टायर्ड जगल्यावर काय होतं माहिती आहे का, टाईट जगल्या का हृदय ना हृदय, हृदय टाईट होतो आणि कधी भस्कन टाईट होऊन फुटन ना कळणारच नाही. म्हणून सिम्पल अँड बेस्ट, साधं लवलवी जगावं, कोंबाची लवलव नाही सांगे भूमीचे मार्दव. म्हणून विनयशील जगणं, नम्रतेने वागणं, गोडगोड बोलणं, मिळून मिसळून राहणं, मला बसायलाच नाही टाकलं, मला जेवायलाच नाही दिलं, मी महाराजच आहे, मला फळे लागतात फळे, नुसती फळेच खात्यात फळे, मी म्हणतो फळ्यापेक्षा लिंबुळे खालेल्या परवडल्या, लोकांची फळं खायची, लोकांना त्रास द्यायचा, साधा आणि सरळ. मी गेल्या 45 वर्षे या कुटुंबांमध्ये जगतो, सगळ्याच अकोले नाही भाऊ तुमच्या सहित, अकोले संगमनेरच्या परिसरामध्ये मी व्यसनमुक्तीची एक संघ उभा केला होता, त्याचं प्रमुख पद सर्वात जास्त तरुण म्हणजे वृद्ध असूनसुद्धा तरुणांना सामावून घेणारे महाराज वाबळे महाराज आहेत. म्हणून वाबळे महाराजांना सगळ्याप्रमाणे जीव लावणारे आमचे टीवाय शिंदे गणोऱ्याचे बाबा, कोणत्याही कामात त्यांची माघार नसायची, अशा ज्या संगतीत अकोले संगमनेरीमध्ये माझा जास्त काळ गेला. आता शेलूमध्ये परवा 6 जयंत्या साजऱ्या केल्या कीर्तनाने बरं का, बाबासाहेबांची जयंती कीर्तनात साजरी केली, या जातीय दऱ्या तेव्हाच नष्ट होतील, हिंदू हिंदू म्हणवणाऱ्यांना सुद्धा बाबासाहेब कळावेत, केवढा मोठा त्याग आहे. 4 मुलं मिली रमाईची तरी नाही कळवलं नवऱ्याला, किती धीराची बाई,
आणि म्हणून बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली. बायांनो, तुम्ही कोणत्याही जाती धर्माच्या असा, मुसलमान असा, हिंदू असा, ख्रिश्चन असा, कोणी असा, डॉक्टर बाबासाहेबांना खूप छळवलं धर्मानं. त्यांच्या जातीला मडकं होतं थुंकण्यासाठी, उन्हामध्ये हिंडावं लागत होतं, दुपारी उन्हात हिंडायचं असा धर्म सांगत होता. त्यांनी वेद वाचला, संस्कृत वाचलं तर त्यांची जीभ कापावी. ब्राह्मणाशिवाय इतरांनी वेद वाचला आणि सांगितला तर ऐकला तर त्याच्या कानामध्ये तापलेलं शिसं होतावं असा ग्रंथ आहे. वाचतच नाही हे लोक, अवंतर काही वाचतच नाही. एकदा मनुस्मृती वाचा ना म्हणजे कळेल मनुवाद काय आहे तो, किती छळवलं आहे ते. आणि म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, डॉक्टर बाबासाहेबांचं एवढं मोठं श्रेय आहे म्हणून तुमच्या अंगावर भारी भारी कपडे आहेत. शिक्षणाचं स्वातंत्र्य आम्हाला नाकारलं होतं धर्मानं, ते शिक्षणाचं स्वातंत्र्य आमच्या बहुजन समाजाला देण्याचं काम शिवरायांनी स्वराज्य घडवलं. आणि शिवरायांसारखंच जसंच तसं संविधान घटनेमध्ये कायद्यात उतरवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मूकनायक नावाचं पत्रक जेव्हा काढलं बाबासाहेबांनी तेव्हा त्याच्यावर अभंग होता तुकाराम महाराजांचा, असे बाबासाहेब. आणि म्हणून आम्ही नवे वारकरी लोक आता उभे करतो आहे. आणि त्यांनी बौद्धवाड्यात जाऊन, महारवाड्यात जाऊन कीर्तन करायचं आणि त्यांना सांगायचं आहे तुम्हाला नामदेव महाराज कळू द्या, भगवान विठ्ठल कळू द्या की विठू माझा लेकूरवाळा महाराम अंगांना कडीवर घेणारा 13व्या शतकात संताने देव निर्माण केला आणि भटाबामनांचे देव सगळे चंद्रभागात फेकून दिले. रंडी चंडी शक्ती मध्य मांस भक्षिती व्यताळे फेताळे जळ त्यांचे तोंड काळे बैरव खंडीराव रोटी सागुतीचे देव. मी नाही बोलत हा, तुकोबरांचे अभंग आहेत. किती सांगू तुम्हाला, मुंजा महिषासुरे हे तो कोण लेखी पोरे, गणपती म्हणता ना तुम्ही, गोनोबा विक्राळ आणि लाडू मोदकाचा काळ, बळीया माझा पंढरीराव जोया देवांचा आहे देव. दलितांनो मी सांगत असतो, तुम्हाला माझा विठ्ठल कळू द्या तो तुमचा पण आहे, तुम्हाला नामदेव महाराज कळू द्या, क्रांती केली ज्ञानोबराय कळू द्या, 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली, ऐसे भजते ने प्रेम भावे जया शरीरही पाठी नवे तिने भलतिया व्हावे जातीचिया हेड दि सीन बट नॉट दि सीनर. खळांची व्यंकटी सांडावी मूर्खांना शहाणपणा यावा. किती विचार आहेत पसायदानाचे. असा पसायदानाचा भिंती नसलेलं विश्व मंदिर ज्ञानेश्वर महाराजांनी आणि सर्व संतांनी बांधलं आणि त्या विचाराचा पुरोगामी कळस जगद्गुरु तुकाराम महाराज झाले. ते म्हणतात, अरे एका करती गुरु गुरुन भोवती भारू शिष्यांचा, पुंस नाही पायचारीन मनुष्यापरी कुत्रीती, लोकांचे पैसे बंद गोळा करून मठ बांधणारे आणि मंदिरं बांधून लोक लेकराबाळांच्या इस्टेटी करणारे जे लोक आहेत ना, तुका म्हणे आयशा नरा आणि मोजून माराव्या पैजारा असा एवढा धाडशी संत परत जगात होणार नाही. म्हणून तो तुकाराम वारकरी संप्रदाय, मी सांगत असतो आंबेडकरी चळवळीच्या लोकांना तुम्हाला कळावा आणि आम्हाला डॉक्टर बाबासाहेब कळावेत आणि तथागत गौतम बुद्ध कळावेत की ज्यांनी शांतीचा मार्ग आम्हाला दिला. अशा प्रकारचा आपल्यापुढे चिंतन करतो, कारण आपण सगळे अकोले संगमनेर या दादा अकोले संगमनर परिसरातले सगळे पुरोगामी विचारवंत आहात आणि म्हणून तुमच्या विचारवंतांच्या पुढे तुमच्याच कृपेने येड्याला बुद्धी शान्याला सिद्धी झाली आणि मुक्याला वाचा आली खरी. म्हणून रावसाहेबांना मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. सूर्य होता मध्यानीचा, सूर्य होता मध्यानीचा, तरी होता तापहीन, गेला मावळून तरी आहे प्रकाश अजून, आहे प्रकाश अजून. अशा मावळत्या सूर्याला भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आमच्या गणोऱ्याचे त्यांचे लाडके जावई भास्कर शेठ असतील, गुंजाळवाडीचे परत आमच्या त्या निमगावच्या ताई परत त्या खोपोळीला राहतात, त्यांचं गाव कोणतं आहे, या सगळ्या यात आहे. तेव्हा या सगळ्या लेकीबाळींचे सगळे जावई पाहुणे आमचे भास्कर शेठ, कारण ते एक दातृत्व आहे. दिंडी नंबर 86 म्हणजे एक माणुसकीची दिंडी आहे, सर्व धर्मांची दिंडी आहे. आणि ती दिंडी काय माहिती आहे, तुम्हाला जगवणारा परमात्मा जिथे जन्माला येतो ना, निर्माण होतो तो वृक्ष, तो वृक्ष आहे ना, हे वृक्ष जगवा, झाडे लावा झाडे जगवा, घरोघरी असा विचार जागवा, पर्यावरणाच्या वारीला जाऊ आणि माझ्या विठ्ठलाचे गुणगान गाऊ. आमच्या महिला म्हणतात या सगळ्या
हे कोण बोलते रे इकडं? म्हणतात की दिंडीमध्ये नाचायचं पण झाडमाला वाचवायचं, झाडमाला वाचवायचं मग दिंडीत नाचवायचं. म्हणून अशी वृक्षदिंडी आम्ही घेऊन जातो. संत नामदेव आहेत बरोबर, या भागातल्या लोकांनीच खरी ती सुरू केली. वृक्षदिंडी आपली शासकीय दिंडी आहे. जो मुख्यमंत्री असेल तो मुख्यमंत्री नाचायला येतो भाऊ आमच्या बरोबर. आणि तुम्हाला सांगतो, मी 40 वर्ष तुमच्यात राहिल्यामुळे मी जो विचार घेऊन निघालो तो विचार आजही आहे, पुढेही माझा तोच राहील मरेपर्यंत. मग हा विचार जागवण्याचं काम अकोले संगमनेरच्या परिसरातील सगळ्या तरुणांनी केलं. एक आमचे सरपंच आले, ही सगळी पोरं माझ्यावर हिंडायची, मचू भाऊ वगैरे, धुमाळ, सगळी पोरं तरुण मंडळी, आमचे साहेब गायकर साहेब, ही सगळीच मंडळी वावळे महाराजांचे विचार समाजाच्या विकासाचे आहेत. म्हणून तुमच्या परिसरानं मला प्रतिसाद दिला. आज उभ्या महाराष्ट्रात सेलू, परभणी, बेळगाव, तामिळनाडूला पण मी जाऊन आलो. माझ्या त्या व्हायरल ते डॉक्टर संग्राम पाटील आहेत लंडनचे, त्यांनी माझी एक व्हिडिओ तिकडून व्हायरल केली. इकडे सुप्रियाताई सुळेंनी स्वतः माझी व्हिडिओ व्हायरल केली. वडिलांना सांगितलं, अरे महिलांशी बोलून कीर्तन करणारा पहिलाच कीर्तनकार वाबळे महाराज आहे, की तो महिलांना प्रतिसाद देतात वाबळे महाराज. म्हणून शरदचंद्रजी पवारांनी मागच्या मे महिन्यामध्ये मला 1 लाखाचा पुरस्कार दिला जीवन गौरव म्हणून. महाराष्ट्र शासनाने पण वृक्षदिंडी करतो म्हणून 1 लाखाचा पुरस्कार दिला सुधीर मुनगुंटीवारांनी. ती हे मला श्रेय नाही, हे सगळं अकोले संगमनेरच्या लोकांना आणि प्रामुख्याने गणोरे त्याच्या लोकांना त्याचं सगळं श्रेय जातं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपण सर्वांच्या चरणी प्रार्थना म्हणून मी आलो खरं. सुलाताई, सुलाताई, उषाताई या पुरींनी माझ्याबरोबर 20-25 माणसं रात्री 11 वाजता आली तरी त्या कधी कंटाळल्या नाही. जेवणं खावणाचा सगळा शिंदे बाबांच्या घरामध्ये आमचा धिंगाण असायचा. आणि म्हणून सुलाबाई तुमचे वडील गेले, मला पण खूप वाईट वाटतं आणि त्यांना मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. तुम्हाला झालेलं दुःख तुम्हीच तुमच्या मनोबलानं ते दुःख पचवावं अशा प्रकारची तुमच्याच चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपणा सर्वांच्या वतीने दादांना श्रद्धांजली देतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल तर म्हणा, पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता: शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्तमंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क: 75 88 51 31 33 आणि 0 24 24 22 33 24.